पीएमपी प्रवासादरम्यान हनुमंत पवार यांना पीएमपी कर्मचाऱ्याने धमकावले असताना पीएमपीएलने हनुमंत पवार यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. ती तक्रार मागे घ्यावी अशी मागणी शिवसेनेच्या नेते आमदार नीलम गोरे यांनी केली आहे. 7 मे रोजी पीएमपी मधून प्रवास करणाऱ्या हनुमंत पवार यांना आणि त्यांच्या पत्नीला पीएमपी चालक आणि वाहकांनी शिवीगाळ केली आणि त्यांना रात्रीच्या सुमारास बसमधून खाली उतरवल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर पीएमपीनेच उलट पवार यांच्या विरोधात तक्रार दिली होती. ही तक्रार मागे घ्यावी यासाठी नीलम गोरे यांनी नयना गुंडे यांची भेट घेतली. यावेळी बसेसमध्ये सीसीटीव्ही लावावेत, बेसच्या धर्तीवर पीएमपीनेही महिलांच्या सुरक्षेसाठी योजना करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्याचं नीलम गोरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. आमची 6 मुद्द्यांवरती अत्यंत चांगली चर्चा झाली आणि त्याच्याबद्दलचे सकारात्मक भूमिका पीएमपीएलच्या प्रशासनाकडून घेतली जाईल असं आश्वासनही आम्हाला नयना गुंडे यांनी दिलेलं आहे. त्याच्यात पहिली घटना म्हणजे जो तक्रार त्या प्रवाशाच्या विरुद्धच वाहक आणि चालकांनी केलेली आहे, पोलीस स्टेशनला त्याची तक्रार आहे, तर ती तक्रारच मुळात बेकायदेशीर आहे. कारण त्यांना सस्पेंड केलेलं आहे, त्याचबरोबर ते ड्युटीवर असताना वैयक्तिक तक्रार करूच शकत नाही, परंतु तरी त्यांनी वैयक्तिक तक्रार केलेली आहे कारण त्यांनी वाहक आणि चालक म्हणून त्यांनी तक्रार केली आणि आता ते सस्पेंडेड आहे. तर आम्ही त्यांना अशी मागणी केली आहे की तुम्ही शिफारस करा पोलिसांना की यांना सस्पेंड केलेलं असल्यामुळे यांची तक्रार जी आहे ती तुम्ही अवैध ठरवावी. कारण ती तक्रार वैयक्तिक असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, पण पी एम पीचं कायदेशीर कुठलंही त्याच्यातलं त्यांना सांगण्यात निदर्शनाला आलेलं नव्हतं हे त्यांना स्पष्ट करा. मुंबईमध्ये बेस्टनी ड्रायव्हर्स आणि कंडक्टर्स यांच्यासाठी 1-3 वर्षापूर्वी संपूर्णपणाने महिला प्रवाशांबद्दलची संवेदनशीलता वाढवण्यासाठी एक कार्यक्रम हाती घेतला होता. महिला प्रवाशांना जर का आरक्षित जागेवर बसू दिलं नाही तर किंवा छेडछाड झाली तर डायरेक्टली पोलीस स्टेशनमध्ये बस नेऊन भूमिका घेता येते. पण त्याच्या अगोदर ड्रायव्हर पण गाडी थांबवून सांगू शकतात की आता बस पुढे जाणार नाही, हा छेडछाड करणाऱ्या माणसांनी त्यांनी त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे किंवा त्याचं वर्तन सुधारलं पाहिजे. तर अशा पद्धतीचा एखादा कार्यक्रम इथेसुद्धा पी एम पी एलमध्ये ज्येष्ठ नागरिकांना मिळणारं सहकार्य, हरवलेली मुलं मुली असतील काही गुमराह झालेली त्याबद्दलची जाणीव जागृती आणि महिला प्रवाशांची सुरक्षितता, मग त्यात आरक्षित जागेवरती महिलांना बसू देण्यासाठी नागरिकांना सहकार्य घेणं असेल किंवा त्याचबरोबर छेडछाड होते आणि त्याच रूटवरती छेडछाड झाली तरी त्याची तक्रारीची उत्तरं कायमस्वरूपी ठोकळेबाज मिळतात की आम्ही दखल घेतली आहे पण दखल घेतलेलीच नसते किंवा महिला आरक्षित जागा आहे हे खोडून टाकलेलं असतं. तर याच्यावरती त्यांनी सांगितलं की आम्ही असा एक सगळ्या आमच्या ड्रायव्हर कंडक्टर्स 13 डेपोचे त्यांच्यासाठी आम्ही एक प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेऊ. कारण हा फक्त पी एम पी एलशी संबंधित प्रश्न नाही आहे, महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे महिला प्रवास करतात त्या अनेक ठिकाणी असे अनुभव स्त्रियांना येतात आणि हा जोपर्यंत केस त्या प्रवाशावरती झालेली केस पाठी घेत नाही तोपर्यंत आम्ही त्याचा पाठपुरावा करत राहणार आहोत. यावेळी त्यांच्याबरोबर शिवसेनेचे पालिका गटनेते संजय भोसले, माजी गटनेते अशोक हरनावळ, राजेंद्र शिंदे, नगरसेविका सविता मते, पल्लवी जावळे, महिला शहर संघटक संगीता ठोसर, आनंद गोयल आदी उपस्थित होते.